नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स मेडकम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम एम यस या शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी दोन हजार एकोणीस या वर्षी झालेल्या परीक्षेतील काही प्रश्न आपण गणितातले पाहणार आहोत त्यातला प्रश्न पहिला आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तीनशे चार पाचशे आठ अकरा छेद सोळा सतराशे बत्तीस आणि पन छेद चौसष्ट यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती या ठिकाणी सर्व अपूर्णांकांचा छेद समान केल्यानंतर छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो या ठिकाणी चौसष्ट हा छेद सगळ्यांचा होतोय त्यामुळे चारचे सोळा पट म्हणजे चौसष्ट आठ पट म्हणजे चौसष्ट सोळाचे चार पट म्हणजे चौसष्ट बत्तीची दोपट म्हणजे चौसष्ट आणि चौसष्टची एक पट म्हणजे चौसष्ट तितकी अंशची पट करायची सोयत्रीक अठ्ठेचाळीस अठपन्चेचाळीस अ अकरा चौक चव्वेचाळीस सतरा दुन्ये चौतीस आणि पस्तीस एक्के पस्तीस सर्वांचा छेद चौसष्ट आहे आणि हा अंश सर्वात लहान आहे चौतीस म्हणून चौतीस छेद चौसष्ट म्हणजे सतरा छेद बत्तीस हा पूर्णांक सर्वात लहान आहे पुन्हा एकदा ज्याचा या ठिकाणी छेद समान असेल ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणून सतरा छेद बत्तीस वरून चौतीस छेद चौसष्ट हा जो आपण आलेला आहे तो सर्वात लहान अंश दाखवणारा आहे म्हणून ठिकाणी सतरा छेद बत्तीस या ठिकाणी पहिला हा अचूक पर्याय आहे त्यानंतर एक स हा वायच्या व्यस्त प्रमाणात बदलतो किंवा वायच्या व्यस्त चलनात असतो बदलतो एक बहात्तर असेल तेव्हा वाय आठ असते एक स्टीचेच असताना वाय बरोबर किती या ठिकाणी वायचा गुणाकार व्यस्त एक छेद वाय आहे एक छेद दिसल्यामुळंच हे व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलनामध्ये या ठिकाणी गुणाकार करून स्थिरपद काढायचं असतं आज चुकणे थोडक्यात आपल्याला सोडवायचं आहे के बरोबर एक सगुणिले वाय के स्थिरपद सा, आहे एक स गुणिले वाय एक स बहतर आहे वाय आठ आहे या ठिकाणी तिसरं पद या ठिकाणी अठ्ठेचाळीस आहे याला पटकन भागिले केलं तर आपल्याला या वायची किंमत मिळते आठ एक्के आठ संघ अठ्ठेचाळीस सहा एक्के सहा सहा एक्के सहा सहा जुनी बारा एक्स ची किंमत या ठिकाणी वायची किंमत या ठिकाणी बारा येते या ठिकाणी चौथा अचूक पर्याय आहे ओके सविस्तर हवा असेल तर पहा के बरोबर बहात्तर गुणिले या ठिकाणी आठ गुणाकार न करता तसंच ठेवायचं या ठिकाणी के बरोबर पुन्हा एक्स स गुणिले वाय याच सूत्राचा वापर करायचा की आत्ताच आपण बहात्तर गुणिले आठ काढलेला आहे एक्सची किंमत अठ्ठेचाळीस आहे गुणिले वाय आणि म्हणून वाय बरोबर बारा गुणले आठला हे भागिले येणार आहे बारा गुणिले आठ छेद अठ्ठेचाळीस ज्या पद्धतीनं बारा उत्तर काढलं येतं त्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला वायची किंमत बारा मिळणार आहे म्हणून अचूक पर्याय बारा तिसरा प्रश्न आहे दोन एक एक तीन वाय वजा पाच झेड कंसाचा वर्ग याचा विस्तार आपल्याला माहीत असावा ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या स्वरूपामध्ये पहिल्या पदाचं वर्ग चार एक वर्ग दोन एक कंसाचा वर्ग म्हणजे चार एकस वर्ग दुसरं पद तीन वाय त्याचा वर्ग नऊ वाय वर्ग तीनचा वर्ग नऊ वायचा वर्ग वाय वर्ग इथं दोनचा वर्ग चार एकसा वर्ग एक वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धन पाच वर्ग पंचवीस आणि झेडचा वर्ग झेड वर्ग या ठिकाणी त्यानंतर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराई दुप्पट तीन दुनी सहा सून बारा एक त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पदाचा गुणाकार ऋण येणार आहे धनऋण पाय तिक पंधरा दुनी तीस वजा तीस वाय झेड त्यानंतर पहिलं तिसरं पद वजाचे येणाराय पाच दून दहा त्याची दुप्पट वजा वीस या ठिकाणी एक स झेड या ठिकाणी पहा शेवटचं पद दहा त्याची दुप्पट वजा वीस एक्स झेड येणार केवळ या ठिकाणी तिसरा पर्याय आहे ओके त्यावरून पटकन तुम्ही या ठिकाणी उत्तराला मार्क करू शकताय तिसरं बाकी सर्व पदे आहेत चार एक सर्गाधिक नऊ वाय वर्ग अधिक पंचवीस झेड वर्ग अधिक बारा एक वजा तीस झेड वजा वीस झेड या पद्धतीनं या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत पी रेषा पी रेषा क्यू रेषा यल समांत रेषा यम दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण ए आणि कोण बीच्या किमती काढा एकतीस सदतीस एक सजा सदती सात अंश इथला कोण आणि एकतीस एक, एक साधिक अकरा अंश इथला कोण हे बाह्य उत्क्रम कोण आहेत आणि बाह्य उत्क्रम कोण एकरूप असतात एक सजी किंमत काढल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ए आणि बी या कोणांची मापे काढता येणार आहेत या ठिकाणी सदतीस एक सजा सात आणि एकतीस एक साधिक अकरा एक एका बोले घ्यायचे सदतीस एक्स हे भरभर करता आलं पाहिजे पाठिंबा घेतला वजा एकतीस एक्स बरोबर अकरा आणि वजा सात पहिले जाऊन अधिक सात सदतीस एक म्हणून एकतीस एक्स गेले सहा एक्स बरोबर अकरा सात अठरा एक्स बरोबर तीन मिळालेले आहेत साजिकडे या ठिकाणी सदतीस एक्स वजा सात किंवा एकतीस एक्स एकतीस त्रिक त्र्याण्णव अधिक अकरा तीन एक चार एकशे चार मापाचा इथं या ठिकाणी सत्तीस एक सवाजा सात हीच किंमत येणार एकशेची किंमत घालून म्हणजे स एकतीस एक अधिक अकरा या ठिकाणी एकशे चार मापाचा कोण मिळाला या ठिकाणी संगत कोण एकरूप असतात या एकशे चारला हा संगत कोण आहे संगत कोण ओळखता आले पाहिजेत एकशे चार आणि बी हे रेषे जोडीतील कोण आहेत बी आणि एकशे चार एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी मधून एकशे चार गेले शहात्तर उले बी शहत्तर आहे ओके इथं सुद्धा या ठिकाणी हा एकशे चार आहे त्यानंतर संगत कोण एकृ असतात इथला कोण एकशे चारला हा संगत कोण एकशे चार एकशे चार आणि ए रेषे जोडीतील कोण एकशे ऐंशी म्हणून एकशे एक चार गेले शहात्तर ए शहात्तर बी शहात्तर दुसरा पर्याय शहात्तर अंश शहत्तर अंश ओके तीन एक सवर्ग अधिक सत्तावीस एक अधिक चौपन्न तीन एक सवर्ग अधिक सत्तावीस एकशे अधिक चे अवयव खालीलपैकी कोणते आहेत त्या ठिकाणी तीन एक सवर्ग अधिक सत्तावीस एक स सधिक चौपन्नमधून तीन सामायिक निघतो आहे इथं एकस वर्ग राहिला तीन नवे सत्तावीस नवे एक स आणि अठरा त्रिक चौपन्न हे पटकन आलं पाहिजे अठरा त्रिक चौपन्न त्यानंतर तीन अठराचे अवयव मधल्या पदाची सांगड घालता अठराच्या अवयव नऊची सांगड घालण्यासाठी साई तिर्क अठरा आणि तीन नऊ म्हणजे तीन कंसात एक्स वर्ग अधिक नऊ एक्ऐवजी सहा एक अधिक तीन एक अधिक अठरा मधल्या पदाची फोड केल्यानंतर पहिल्या दोघातून सामायिक या ठिकाणी आपल्याला एक्स निघतोय कंसा या दोघातून सामायिक एक्स निघाल्यानंतर एक अधिक सहा कंसात राहिला या दोघातून सामायिक काढल्यानंतर कंसात एक साधिक सहा कारण दोन समान कंस येतात एक साधिक सहा हा जो एक सहा इथला आहे तो बाहेर तीन आहे त्यामुळं या ठिकाणी तीन हा पूर्वी सामायिक काढलेला आहे दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस एक साधिक सहा आणि या ठिकाणी बाहेरचं पद एक साधिक सा, सा तीन त्यामुळं या ठिकाणी आपल्याला तीन हा कंस खोटलेला आहे तीन कंसात एक साधिक सहा एक साधिक तीन तीन कंसात एक साधिक सहा एक साधिक तीन हा पहिला चूक पर्याय आहे ओके पुढचा प्रश्न आहे दहा सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती या ठिकाणी हा चौरस आहे चौरसाच्या चारी बाजू समान चारिकोण काटकोन कर्ण काढल्यानंतर हा काटकोन त्रिकोण आहे समद्वीप काटकोन त्रिकोण याचा कर्ण या ठिकाणी चौरसाचा एक आहे पायत्या वरच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दहाचा चा वर्ग शंभर दहाचा वर्ग शंभर इथला शंभर आणि शंभर दोनशे आणि या ठिकाणी एक स वर्गाबरोबर दोनशेची फोड करायची दोन अवयव दोघांचा गुणागार दोनशे आला पाहिजे एक पूर्ण दोन वर्ग असणं गरजेचं आहे शंभर दोन्ही दोनशे एक वर्गचं वर्गमूळ एक स शंभरचं दहा आणि वर्गमळात दोन या ठिकाणी तिसरा पर्याय दोनशे वर्गमळात दोनशे से, सेमी म्हणजे या ठिकाणी एक सवर्गाचं वर्गमूळ वर्ग वर्ग एक स आणि या ठिकाणी असंच ठेवलेलं आहे एक सर्गचं वर्गमुळं एक्स आणि दोनशेच वर्गमुळं वर्गमळा दोनसे ओके आधा वर्गमळात दोन हा पर्याय असता तर हा पर्याय यांनी या ठिकाणी दोनशे वर्गमुळात स्वीकारलेला आहे असं एक सर्गच वर्गमुळं एक्स आणि दोनशेच वर्गमळा दोनसे ओके म्हणून या ठिकाणी वर्गमुळा दोनशे हा चूक पर्याय आहे पुढला प्रश्न आहे एक्स वजा एक छेद एक्स बरोबर पाच एक्स वजा एक छेद एक स बरोबर पाच तर सात कंसात एक सर्ग अधिक एक छेद एक सर्ग म्हणजे एक स वर्ग अधिक एक छेद एक स वर्गाची सात पट किती या ठिकाणी पर्याय आपल्याला अचूक मिळवायचं आहे एक स वजा एक छेद एक स बरोबर पाच एक सर्ग अधिक एक छेद एक स वर्ग एक स छेद एक स वजा एक स वजा एक छेद एक स यांच्या वर्गाच्या विस्तारात एक स वर्ग अधिक एक छेद एक स वर्ग येऊन जाते पहिल्या पदाचं वर्ग एक स वर्ग पहिलं पद आणि दुसरं पद यांचा गुणाकार म्हणजे ए वजा बी कंसाचं वर्ग याचा विस्तार वापरलेला आहे ए वर्ग पहिल्या पदाचं वर्ग दोघाच्या गुन्हाकारी दुप्पट आणि चिन्ह वजा वजा दोन चिन्ह वजा दो गुन्हा दुप्पट गुणाकार करताना हा, हा एक साणी हा एक शिगुण जातो आहे त्यामुळे दुप्टीतलं दोन राहतंय आधी एक दुसऱ्या पदाचं वर्ग एक छेद एक स वर्ग एक स वजा एक छेद एक सी किंमत पाय दिलेली आहे पाचचा वर्ग पंचवीस हे वजा दोन पाठिंबा आले अधिक दोन आणि उजव्या बाजूला एक सर्ग अधिक एक छेद एक सर्गाची किंमत मिळते पंचवीस अधिक दोन सत्तावीस एक सर्ग अधिक एक छेद एक सवर्ग एक सर्ग अधिक एक छेद एक सर्गाची सात पड्याबाहेर सात गुणले त्यामुळं सात गुणिले सत्तावीस बरोबर सात कंसात एक सवर्ग अधिक एक छेद एक सर्ग त्यामुळे सत्तावीस सत्ते एकशे एकोणनव्वद म्हणजेच या ठिकाणी सात कंसात एक सर्ग अधिक एकछेद एक सर्ग एक हा दुसरा पर्याय अचूक एक आहे एकशे एकोणनव्वद या ठिकाणी पुढचा प्रश्न ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात चौरस पी क्यू आर एस हा अंतर्लिखित केला आहे वर्तुळाची त्रिज्या एकवीस सेमी असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी प्रथमता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र लक्षात ठेवा चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग तर आहेच पण कर्ण या ठिकाणी दिला असेल तर कर्ण वर्ग भागिले दोन चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतोय या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग म्हणजे बावीस छेद सात गुणिले या ठिकाणी त्रिज्या वर्तुळाची एकवीस आहे एकवीस एक गुणिले एकवीस सातने एकवीसला भागलं सात एकवीस बावीस त्रिक सहासष्ट गुणली एकवीस एकवीस सक्क एकशे सव्वीसला सहाच्याले बारा एकशे एकवीस टक्के एकशे सव्वीस आणि बारा एकशे बत्तीस एकशे अडतीस सांग दोन आठ बाराने एक, एक तेरा तेराशे शहाऐंशी चौसेमी हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे आणि आत्ताच पहिला आपण या ठिकाणी पी आर हा कर्ण जरी असला तरी पी आर हा वर्तुळाचा या ठिकाणी व्यास आहे वर्तुळाचा व्यास या कृतीमध्ये वर्तुळाचा व्यास हा चौरसाचा कर्ण आहे त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ कर्णवर्ग भागिले दोन कर्णवर्ग भागिले दोन कर्ण या ठिकाणी एकवीस आहे एकवीस गुणिले एकवीस भागिले दोन सो सॉरी चौर वर्तुळाची त्रिज्या एकवीस आहे त्यामुळे ही त्रिज्या ओ पी एकवीस आणि ओ आर एकवीस वर्तुळाचा त्रिज्या त्रिजे दुपट व्यास व्यास म्हणजेच या ठिकाणी कर्ण आहे या चौरसाचा म्हणून बेचाळीस केलं पाहिजे आपल्या कर्ण बेचाळीस आहे बेचाळीस गुणले बेचाळीस भागिले दोन चौरसाचा कर्ण म्हणजे वर्तुळा वर्तुळाचा व्यास एकवीस त्रिजा बेचाळीस व्यास कर्ण वर्ग भागिले दोन बेचाळीस गुणले बेचाळीस भागिले दोन दोन न बेचाळीस भागले एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस ला दोन हात चाले चार एकवीस चौक चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आपल्याला तेराशे शहाऐंशी वजा आठशे ब्याऐंशी वजा करावी लागेल सहा म्हणून आठ गेले सहामधून दोन गेले उरले चार आठ आठ गेले शून्य तेरा म्हणून आठ गेले पाच म्हणजे तेराशे शहाऐंशी या उर्तवाच्या क्षेत्रफळामधून चौरसाचे क्षेत्रफळ आठशे ब्याऐंशी वजा क्षेत्र पाचशे चार उरते या ठिकाणी रेखांकित भागाचे क्षेत्रफळ पाचशे चार चौसेमी ओके यानंतरचा प्रश्न आहे की एका वारंवारता वितरण सारणीमध्ये जर समेश मनोहर एफ आय एक्स आय बरोबर एक हजार तीनशे त्रेसष्ट आणि यन बरोबर एकोणतीस असेल तर मध्य काळाच्या एक सबार एक्स बार बरोबर या ठिकाणी एफ आय एक्स आय या बिरजेला म्हणजे तेराशे त्रेसष्टला संख्या संख्यांची संख्या एकोणतीस आहे तेराशे त्रेसष्ट भागली एकोणतीस या ठिकाणी एकोणतीस चोक एकशे सोळा एकशे छत्तीस मधून एकशे सोळा गेले वीस उरले पुढं दोनशे तीन झाले एकोणीस सत्ते दोनशे तीन त्यामुळं तेराशे त्रेसष्ट भागले एकोणतीस यांचा भागाकार सत्तेचाळीस येतो एक्स बार मध्य म्हणजे सत्तेचाळीस तिसरा पर्याय अचूक ओके या ठिकाणी एक वर्ग पुढचा प्रश्न एक वर्ग वजा सात एक साधी पंधरा या बहुपतीला एक सजा तीनने असता येणारा भागाकाराने बाकी लिहा अनुक्रमे काय असेल आपण शोधायचं आहे एकस वर्ग वजा सात एक साधिक पंधरा भागिले एक सजा तीन एक्स वर्ग येण्यासाठी या या ठिकाणी या एक्सला एक्सनं न गुणलं पाहिजे म्हणून पहिला भाग लागला एक्स हा भागाकार या ठिकाणी आणि एक सजा तीन या ठिकाणी हा भाजक आहे या भाजकाला या भागाकारानं गुणल्यानंतर येणारी पदे एक स वर्ग आणि वजा सात एक यांच्या खाली मांडावी लागतील एक स गुणले एक स एक आणि वजा तीन गुणले एक वजा तीन एक स या राशीतून खालची राशी वजा करताना दुसऱ्या राशीच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं हे वजा हे वजाच अधिक झालं त्यामुळं वजा तीन एक स आणि अधिक तीन एक वजा चार एक स मोठ्यातून लहान संख्या वजा केंद्र मोठ्या संख्येचे चिन्ह आलेलं वजा बाकीला वजा चार एक अधिक पंधरा वर्ष उतरून घेतला वजा चार एक शेण्यासाठी या एक्स ला वजा चारणच गुणा लागेल त्यामुळे वजा चार गुणले एक सव चार एक्स सजा चार गुणले वजा तीन अधिक बारा वजा वजा अधिक चिन्ह बदलल्यानंतर अधिक बारा वजा बारा वजा चार एक अधिक चार एक अधिक पंधरा वजा बारा तीन इथं शून्य भागाकार एक सजा चार आणि बाकी तीन या ठिकाणी याचा सरावा अधिक होणं गरजेचं आहे त्यामुळे सरावानं ही उदाहरणं पटपट आपल्याला जमणार आहेत या ठिकाणी भागाकार एक सजा चार आणि बाकी तीन आहे अचूक पर्याय हा चौथा ओके अशा पद्धत अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद